दादा बरोबर आहे, कार्यकर्ते वाऱ्यावर सुटायला नको, युवा भावाचे कार्यकर्ते असतात ते वाऱ्यावर सुटायला नको म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांच्या आयोगाला खात्र त्यांची उमेदवारी ठेवली होती. परंतु आज कुठल्याही आमिषाची वाट न पाहता, कुठल्याही आमिषाची अपेक्षा न करता, या मतदारसंघाच्या भल्याच्या दृष्टीनं डॉक्टर सुरेंद्रनाथ विखे पाटलांच्या संपत्तीनं त्यांच्या आदेशाने म्हटलं तरी हरकत नाही, त्यांनी आज उमेदवारी मागे घेतली, मला पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. मी मनापासून विनोभाऊ तुमचं आणि डॉक्टर सुरेंद्रनाथ विखे पाटील आपण हा समेट म्हणून आणला, कारण आपण त्यांचे जसे नेते आहेत तसे आमचे देखील तुम्ही नेतेच आहात. तुमच्यावर विश्वास टाकून मी खऱ्या लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, आणि म्हणून तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो दादा हे करावं लागेल आपल्याला. दादा म्हटलं थांबा, मी बरोबर वेळेवर करतो, आणि दोन दिवस मतदाराला तीन दिवस बाकी असताना बरोबर आज सुजयदादांनी हा तिथे चांगला असा निर्णय घेतला. विखे भाऊने त्यांचं ऐकलं, मी मनापासून या निर्णयाचं स्वागत करतो. दादा तुमचं देखील आणि भाऊचं देखील मनापासून अभिनंदन करतो. सुजय पाटलांनी मोठ्या प्रमाणात माघार घेतली आणि सक्रिय प्रचारामध्ये त्या ठिकाणी सामील झाले. सगळे त्यांना मानणारे कार्यकर्ते स्वर्गीय आमचे श्रद्धास्थान वसंतरावजी झावरे पाटील यांच्या विचाराला मानणारे, यांच्याबरोबर निष्ठेनं राहणारे सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी या सभेला उपस्थित आहेत, आणि म्हणून सुजय पाटलांचा देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विजयभाऊंनी तुम्ही अपेक्षा जी व्यक्त केली, म्हणून एकाही कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्याबरोबर ज्या निष्ठेने कार्यकर्ते काम करतात त्यांच्या कुठल्याही प्रश्नामध्ये मी त्याच दृष्टीने त्यांना मदत करेन, एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. तुम्ही भाऊनी अतिशय स्वाभिमानाने माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला, कुठल्याही अमिषाचे बळी पडलेले नाही, माझ्याकडूनही कशाची अपेक्षा केली नाही, फक्त आणि फक्त उद्देश आमचा एकच होता की विरोधी उमेदवाराचा पराभव करायचा, आणि तो पराभव जर करताना माझ्या उमेदवारीमुळे जर काही नुकसान होणार असेल तर मी माघार घेतले किंवा मी पाठिंबा दिला तरी त्यात वावगं ठरणार नाही, अशा पद्धतीचा अतिशय शुद्ध असा विचार खऱ्या अर्थानं विजयभाऊंनी केला, आणि त्या विचाराला डॉक्टर सुजयदादांनी देखील त्यांना सहमती दिली, आणि आज हा निर्णय त्यांनी या ठिकाणी केला. आणि पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांचा त्यांच्याशी माझ्या कामाच्या निमित्तानं असेल, स्नेहाच्या निमित्तानं असेल, हर वेगवेगळ्या संप्रसंगी आलेला संपर्क जो आहे त्या सगळ्या संपर्कातून आमच्या सगळी जनता या ठिकाणी कामाला लागलेली आहे. दादा मला या ठिकाणी सांगायचंय, मला आमदार राजे जाण्याचा सर्व मला भावना व्यक्त करता आणि त्याला घाई होती, परंतु तुम्ही आहे सगळ्या दादा, ही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घटना आहे. शुभायमाडी सेवेने आपल्या स्थानिकांना रोजगार मिळत नाही, ज्यांच्या जमिनी गेल्या त्या ठिकाणी संपादित झाल्या त्यांच्या कुटुंबातला एकाला तरी नोकरी देण्याचा आपण शब्द दिला आहे सरकारने, त्या शब्दाचं पालन केलं जात नाही. आणि त्या ठिकाणी चाललेली जयवंत साई ही खऱ्या अर्थानं फार लोकांच्या मनामध्ये खटखणत आहे, आणि हे सगळ्या विषय आहे. पठाराच्या भागाच्या पाण्याचे प्रश्न दादा आता ज्या ठिकाणी बोलले त्यांनी संकेत आपल्याला दिलेले आहे. त्यामुळे आणि पठार मारे एकशी पाने जो प्रश्न फॅन केला त्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, आणि म्हणून हे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील असतील, दादा कृष्ण विखे पाटील असतील यांच्या सहकार्याने, यांच्या नेतृत्वानं आणि अजय दादांच्या सहकार्याने निश्चितपणे या तालुक्याचे जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यासाठी आणि एमआयडीसीच्या प्रश्नासाठी मी माझे
संपूर्ण ताकद त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर लावणार आहे याची मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. आणि जास्त वेळ मी आता न घेता डॉक्टर सुजाता विखे पाटलांना या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त करायचे. म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. या सभेचं आयोजन केले गेले असे या बाळनेर विधानसभेमध्ये असलेले संयमी सुसंस्कृत अभ्यासू मिठभाषी असे आपले सर्वांचे लाडके उमेदवार जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती माननीय शेख हसीनाजी दाते सर उपस्थित असलेले व्यासपीठावरील ज्यांच्या आज पाठिंब्यामुळे या पारनेर विधानसभेचे राजकीय गणित बदलून या मतदारसंघामध्ये परिवर्तन होऊन महायुतीचा उमेदवार निवडून येईल असे आमचे सहकारी माझे भाऊ माननीय विजयजी आवटी आलेले व्यासपीठावरील आपले सर्वांचे लाडके आणि देवी सदैव आपले सगळ्यांचे आवडते आणि लाडके जे कुठल्याही संकटात सातत्याने हसमुख चेहरा ठेवतात आणि ज्यांना पाहून संगमनेरच्या आमदारांची आठवण येते असे आमचे कॉलेज घातलेले माननीय सुजितजी झावरे पाटील सगळे मान्यवर आज या स्टेजवर आलेले आहेत. आता इथे जेवढे आहे या स्टेजवर आणि जेवढे आहे समोर मांडवात जेवढे पुरेसे आहे इथं येणाऱ्या 23 तारखेला घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून 23 तारखेला घड्याळे चिन्ह घेऊन या सगळ्या मंडपामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाने जर प्रामाणिकतेने काम केलं तर दाते सर या मतदारसंघाचे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम मी माझे सहकारी मित्र माझे बंधू माननीय विजयजी आवटींचे मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटी निवडणुकीमध्ये एवढ्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन माघार घेणं ही फार मोठी गोष्ट असते. याला फार मोठं मन लागतं, याला फार मोठा संयम लागतो. मी अवघ्या जीवनामध्ये अनेक वर्ष राजकारण करतो पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन एक विजू आवटी सारखा मुलगा सर्वसामान्य घरातल्या मुलांना बरोबर घेऊन कुठलीही आर्थिक परिस्थिती नसताना या पारनेर विधानसभेच्या प्रचारामध्ये आघाडी घेतो हे या पारनेर तालुक्याचे पण आज ही निवडणूक एक अशा टप्प्यावर पोहोचलेली आहे की त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला. मी मान्य करतो की बिजूला पण उमेदवारी देण्यामध्ये अपयशी झालो. मी मान्य करतो की ती उमेदवारी कदाचित बिजूला मिळाली असती ती त्यांना मिळाली नाही. पण आज या निवडणुकीच्या टप्प्यावर पोहोचत असताना आपण कशासाठी ही निवडणूक लढत आहोत, आपला उद्देश काय, आपला संकल्प काय? आम्ही सगळेजण जर या स्टेजवर एकत्रित आलो आहोत आज जर विजू आला असेल सुजित पाटील आले असतील युवराज आला असेल राहुल गणेश संदीप सचिन पंकज उतळे साहेब आणि सर्वच आज या व्यासपीठावर आले असतील तर यामध्ये यांचं पूर्ण स्वार्थ नाही. या सगळ्या आलेल्या लोकांचं एवढं स्वार्थ आहे की या पारनेर तालुक्याला जर खरंच खडकशाही मुक्त करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल. हेच भाषण मी लोकसभेला करू करू सगळ्यांना समजून सांगत होतो गडबड करू नका गडबड करू नका पण तेव्हा लोकांनी माझं ऐकलं नाही. माझा पराभव झाला माझं काय नुकसान झालं सांगावं माझं नुकसान काय झालं मी कोणासाठी पडत होतो मी कोणासाठी लढत होतो हा विश्वास होता की या तालुक्यामध्ये असलेल्या सर्वसामान्य माणसाला जो त्रास होतो त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला
तरी सुद्धा लोकांनी जो कौल दिला तो मान्य करत परत आपण कामाला आलो. आणि हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलो की आता तरी आपण जागा झालं पाहिजे. मान्य नव्हतं तर पण या घरात तुम्हाला कसं मान्य, याचं उत्तर या पालघर तालुक्याने तरी द्यायला आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की सावध व्हा. आपण सगळेजण एकत्रितपणे हे करू शकतो. निवडणूक आपल्या बाजूनी आहे, लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी आहे, पीक विमा आलेले शेतकरी आपल्या पाठीशी आहे, सर्वसामान्य युवक आज आपल्या पाठीशी आहे. इथं मी आल्यावर पहिले इकडे महिला होत्या, इकडे ज्येष्ठ होते. व्हिडिओ स्टेजवर आला, सगळे युवक आले. आता तीन पिढ्यांचे या ठिकाणी पालघर तालुका इथं बसलेला डायरेक्टरना मध्यस्थी नाही. त्या मुलींना 1,01,000 मध्यस्थी नाही, डायरेक्ट तिच्या अकाउंटला. त्याच्यामध्ये मुलींचं शिक्षण राहिलेले 50% द्यायचा, त्याच्यामध्ये तुमच्या हातात नाही. त्या कॉलेजला आम्हाला कळलं पाहिजे की काय शिकती आणि कॉलेज किती पैसे घेते. नाहीतर काही काही कॉलेज अक्षरशः लुटतात. शेवटी हा जनतेचा पैसा आहे, हा काही कुणाच्या घरचा पैसा नाहीये. पैसा उपयोग नीट झाला पाहिजे. तसं तुमचं बिलाचा प्रश्नच नाही, आता बिल झिरोचंच येणार आहे. तुम्ही त्यांचा चांगल्या पद्धतीने शेतीवाडी करा, चांगला कांदा पिकवा. जी पिक इथं सोयाबीन कापूस तर नसेलच ना तुमच्याकडे? सोयाबीन आहे. आता काय झालंय, सोयाबीन आणि कापसाचे दर पडले. मागच्या वेळेस दर कमी असताना पालघर करांनो आम्ही तुम्हाला 5,000 रुपये हेक्टरी त्याच्यात अनुदान दिलं, 2 हेक्टरीपर्यंत 10,000 रुपये अनुदान दिलं. का तर आमच्या शेतकऱ्याला ते परवडलं नाही म्हणून. आताही त्याच्या पद्धतीनं भाव पडले, ते भाव त्या ठिकाणी चांगले होत नाही. त्याकरता आम्ही शिवराज चव्हाण कृषी मंत्र्यांशी बोललो, त्यांनी सांगितलं अजित पवार उद्याची आचारसंहिता संपू द्या, आपण एकत्र बसू आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी मार्ग काढू. शेवटी केंद्र सरकारमध्ये असणारे कृषी मंत्री त्यांना शेती व्यवसाय चांगला माहिती आहे. 13 ते 15 वर्ष ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांनी शेतीमध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळं पंतप्रधानांनी त्यांना शेती मंत्री केलेलं आहे. मी मधी परळीच्या एका कार्यक्रमात त्यांना भेटलो, पीक विम्याचे पैसे येत नव्हते, 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा दिलेला, करोडो रुपये आम्ही भरतोय, आम्ही म्हणजे सरकार. का तर माझ्या शेतकऱ्याला परवडावं. मित्रांनो, आता माझ्या माहितीप्रमाणे पारनेर तालुक्यामध्ये जे नुकसान झालं, यंदा काही ठिकाणी पाऊस जास्त झाला, पिकं त्या पाण्यामध्ये राहिल्यामुळं कुजून गेली मुळ्या आणि पिकं खराब झाली, तिथं पीक विम्याचे 126 कोटी रुपये आतापर्यंत तुम्हाला मिळालेले. 126 कोटी रक्कम छोटी नाही, अजून राहिलेले त्या ठिकाणी मिळतील. आपण त्या बाबतीमध्ये काळजी करू नका. एवढ्यावरच नाही, तुमचं त्या बाबतीमध्ये माझ्या डिप्लोमा डिग्री आणि 12वी झालेल्या मुलांना मुलींना आम्ही आता प्रशिक्षण देतोय. तिनं जे शिक्षण घेतलंय आता पुढे तिला जो व्यवसाय करायचा आहे त्याचा अनुभव घे त्या मुलांनी किंवा तिनं. आणि त्यांना 12वी असेल तर 6,000 रुपये मानधन 6 महिन्याकरता, डिप्लोमा असेल तर 8,000 रुपये मानधन शिकायचं तिनं. आणि सरकार त्याच्याबद्दल तिला पुरस्कृत करताय किंवा त्याला, आणि ग्रॅज्युएटवाल्याला 10,000 असाही आम्ही त्या योजना आणलेली आहे. या सगळ्या योजना याला 75,000 कोटी रुपये लागत आहे. त्यांनी पहिल्यांदा आमच्या टीका केल्या, या टीका केल्यानंतर त्या बाबतीमध्ये आम्ही ऐकत होतो आणि आम्हाला तुम्हालाच द्यायला 75,000 कोटी वर्षाला लागताय. मी कुठेही अडचण येऊन दिलेली नाहीये, पगार थांबवलेले नाही, वेळेला पगार करतोय, पेन्शन वेळेला देतोय. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करत असताना त्यांनी सांगितलं महिलांना पैसेच मिळणार नाही. उगीच चुनाव जुमलाय, पैसे मिळाल्यावर म्हणले काढून घ्या काढून घ्या काढून घ्या, नाही तर परत घेतील. कशाला आम्ही परत देतोय, कशाला त्या ठिकाणी आम्ही काढतोय, या गोष्टीचा विचार
आपण सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी केला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती. आता त्यांनी आम्हाला वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये आता तुम्ही इथून पुढं त्या बाबतीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर त्यांच्या लक्षात आलं की या योजनांना जर टीका केली तर आपण रॉंग बॉक्स मध्ये जातोय. मग टीका करायचं बंद केलं, मग म्हणले की आता आम्ही त्यामध्ये आणखी काही वाढवण्याचा प्रयत्न करणार. पारनेरकरांनो त्यांनी जो कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रम तुमच्या इथं राबवायचा महाराष्ट्रात म्हटलं तर त्या सगळ्या कार्यक्रमाला 3 लाख कोटी रुपये लागत आहेत. आपलं बजेट आहे 6.5 लाख कोटीचं. पगार आणि त्या बाकीच्याला 3-3.5 लाख आहेत आणि याला 3 लाख कोटी. राज्य कशावर चालवायचं? केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं नाही, केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. पारनेरकरांनो आता तुम्ही मधल्या काळामध्ये तुम्हाला आम्ही सुजय विखे पाटलांना खासदारकीची उमेदवारी दिली, तरुण होता, पहिली टर्म होती, तरी देखील तुम्ही त्यांना पराभूत केलं आणि दुसऱ्याला निवडून दिलं. काय साधलं तुम्ही? ती व्यक्ती केंद्रात गेली काम करू शकते? सरकार त्यांच्या विचाराचं नाही, काहीच काम करता येणार नाही. सरकार जर सुजय विखे पाटील निवडून गेले असते तर त्यांनी अमितभाईंच्याकडनं, नितीन गडकरींच्याकडनं, शिवराज सिंग चव्हाणच्याकडनं, पियुष गोयलकडनं त्या योजना आपल्याला आणल्या असत्या ना. याचा विचार तुम्ही कसा केला नाही? तुम्ही काय होतं, कधी कधी भावनेच्या हारी जाऊन एक निर्णय घेऊन टाकता परंतु नंतर त्याचा त्रास होतो. त्या पद्धतीनं आज गेलेला खासदार बर 5 वर्ष सरकार राहणार आहे, त्याच्यामध्ये 6 महिने झाले, अजून 4.5 वर्ष राहिली. उद्या देखील आता पुन्हा सांगतोय मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरलोय, माझ्या अनेक सभा झाल्या, उद्या सगळ्या सभा संपतील त्यावेळेस माझ्या 58 सभा झालेल्या असतील. 58 ठिकाणी मी गेलोय. मी साधारण जनतेचा कल बघितलेला आहे, महिलांचा उत्साह बघितलेला आहे. मी महाराष्ट्रात अनेक निवडणुकांमध्ये फिरलो परंतु एवढ्या संख्येने महिला कधी मला पाहायला मिळाल्या नाही. पुरुषांची संख्या जास्त असायची. काल जुन्नरच्या सभेत तुम्ही फोटो बघा, अतुल बेनकेच्या 60% महिला होत्या आणि 40% पुरुष होते. ज्या 64 किंवा 65 गर्दी असे, तीच गोष्ट या बाबतीमध्ये माझ्या खेडमध्ये गेलो असताना मला पाहायला मिळाली. आज महिलांच्या मध्ये उत्साह आहे, आज महिलांना मध्ये एक आनंददायी समाधान आहे. आमची लाडकी बहीण लाडक्या भावाला त्याचं बटन दाबायला उत्सुक झालेली आहे. म्हणूनच माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करीन की उद्याच्या 20 तारखेला जे मशीन असेल वर्णन 2 नंबरला काशीनाथराव दाते यांचं नाव आहे, घड्या यांची खून आहे, ते बटन दाबा. ते बटन दाबल्यानंतर पुढं 5 वर्ष तुमच्या योजना चालू. ते बटन दाबल्यानंतर बांधवांनी पुढं 5 वर्ष तुमचं वीज बिल माफ. हा अजित दादाचा वादा आहे. मी जर ह्याच्यात कुठं कमी पडलो तर आपण मला केव्हाही जाब विचारू शकता. मी फार विचारपूर्वक ही गोष्ट तुम्हाला सांगतोय आणि म्हणून आपल्या भवितव्याच्या दृष्टीनं उद्याची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. उद्या त्यांची सभा होईल, काही आरोप वगैरे होतील, पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आपल्या इथं शेतीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. शेतीच्या पाण्याला केंद्र सरकारने 50% त्यांचा निधी आणि 50% राज्यांचा निधी, देशात सगळीकडे तसं केलं, त्याच्यातनं मोठ्या मोठ्या योजनांची कामं चालू आहेत. हर घर नल अशा प्रकारची ती योजना आहे, त्याचा फायदा आपण घेऊया. पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. कानूर पठाराचं 1 TMC पाण्याचा बरेच वर्ष प्रलंबित आहे. आपलं केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे, आम्ही पश्चिमेकडनं पडणारं पाणी हे पूर्वेकडे आणून ते आमच्या नगर जिल्ह्याला, नाशिक जिल्ह्याला, ते पुढं मराठवाड्याला देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आता कॅबिनेटमध्ये आम्ही 85,000 कोटी रुपयांचे काही प्रकल्प मंजूर केले.
काही वेगवेगळ्या योजनांच्या करता करोडो रुपये लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या करता मंजूर केले. इथलं पुढे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजना ज्या सरकारी आहेत त्या सोलर एनर्जीवर चालवायचा निर्णय आम्ही घेतलाय. त्याचं काम सुरू आहे. इथलं पुढे बांधवांनो आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आहे, रात्री नाही. 6 महिन्यांनी दिवस उजाडला शेतकऱ्यांनी रानात जावं, पंप चालू करावा. दिवस मावळला घरी यावं, पंप बंद करावा. बायका मुलांच्या मध्ये राहावं, जेवावं खावावं तिथं झोपावं आणि पुन्हा सकाळी क्रमाला जावं. ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्हाला तिकडे गेला तर रात्री कधी बिबटे येतोय, कधी त्या ठिकाणी गवे येत आहेत, कधी त्या ठिकाणी साप विंचू काटे येत आहेत, कधी रानडुकरे येत आहेत. ही परिस्थिती आहे. म्हणून मार्ग काढण्याच्या करता राज्य सरकारने तो निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या बरोबर मी काही काळ मीटिंग केल्या. पंतप्रधानांनी सांगितलं काळजी करू नका. जसं बिहारला आणि आंध्र प्रदेशला दिलं गेलं तसं अधिकच आपण महाराष्ट्राला देऊ. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक सगळ्यात जास्त जगातनं जी गुंतवणूक येते ज्याला इंडिया ती आज एक नंबरला तुमचा माझा महाराष्ट्र आहे. आपण नंबर एक ला. विरोधक सारखं टीका महाराष्ट्र खाली गेलाय खाली गेलाय खाली गेलाय. अरे कुठं खाली गेलाय? काही खाली गेलाय खाली गेलाय खाली गेलाय. गुजरातला गेलं गुजरातला गेलं गुजरातला गेलं काय गेलं गुजरातला? काही पण सांगायचं खोटं. एखादी गोष्ट 50 वेळा खोटी सांगितली की खरी वाटायला लागती. या सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. सरकार उद्याच्या 23 तारखेला मतमोजणी होईल. त्यावेळेस काही झालं तर महायुतीच सरकार पावणे 200 जागा घेऊन निवडून येणार. 5 वर्ष पुन्हा आम्हीच आहोत. पण एक एक आमदार आमचा आला पाहिजे. एक मतानी वाजपेयी साहेबांचं सरकार पडलेलं होतं आठवा. एक एक व्यक्ती महत्वाची असते आणि दाते यांना उमेदवारी दिलेली आहे. अनेक वर्ष थांबलेले आता संधी आलेली आहे. तुमचाच घरातला माणूस हा आपल्या पारनेरकरांचं प्रतिनिधित्व करायला निघालाय हे मनामध्ये आणून तुम्ही स्वतः उमेदवार समजून आपण उद्याच्या 20 तारखेला घड्याळाचं बटन दाबण्याचं काम त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. माझं भाषण झाल्यावर आपले माजी खासदार सुजय विखे पाटील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही उठू नका. मला आता इथून पुढे शिरूरची सभा आहे, तिथून पुढे मला भोरची सभा आहे, पलटणची सभा आहे, वडगाव शेरीची सभा आहे आणि शेवटची माझी सभा चंदगड कोल्हापूरला आहे. एवढ्या सभा मला करायच्या. म्हणून मी आल्या माईक हातात घेतला. जे लोक आता थांबले त्यांनी काही ठिकाणी नाराज होऊ नये. अरे विजू बेटा, आधीच त्या दिवशी माझं ऐकलं असतं तर जोरात प्रचार झाला असता. आता राहिलेल्या 2 दिवसात 24 तास सगळ्यांनी काम करा आणि तू एक चांगला निर्णय घेतला. तू सुजय विखे पाटलांचं ऐकलं, राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकलं. आम्ही तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडणार नाही. तू काळजी करू नको. तू किती अडचणीत गेलेला आहे, तुझं कुटुंब परिवार किती अडचणीत गेलेला आहे, त्याला कोण जबाबदार आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये एकदा उद्याची 23 ची निवड होऊ दे आणि मग ते हाय आणि हम राहे. एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराज.